अवैध व्यवसायाला प्रतिबंध घालणार कसा विशेष पोलीस पथक तयार केली पण त्याचा कितपत फायदा होत आहे याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे रोजच्या रोज छापेमारी करून काय साध्य होणार अवैध व्यवसाय समोर उच्चाटन होईल का हे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेत अवैध व्यावसायिक पोलिसांना जुमानत नसून हे चित्र स्पष्ट झालंय कोशिंबेसारख्या गावात पोलिसांना ही वेळ आली तर वणीसारख्या शहरात काय होऊ शकतं याचा विचार करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे यामुळे असामाजिक प्रवृत्ती बळावल्या असून सामाजिकदृष्ट्या घातक सरू शकतात नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध धंद्यांचं उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी वेगवेगळी पथकं गठीत केली आहेत जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात अवैध देशी विदेशी दारू अवैध गुटखा यावर करडी नजर टाकत छापे टाकण्यात येतात एकतीस मेला कोशिंबे गावात छापा टाकायला आलेल्या पोलीस पथकाला मारहाण केली जाते याचाच अर्थ अवैध व्यावसायिकांचे मनोधैर्य किती वाढले आहे हे लक्षात येत आहे पोलीस यंत्रणेला जुमानत नसल्याचं चित्र दिसत पोलिसांचा वचक राहिला की नाही या घटनेतून दिसून येत आहे नाशिक ग्रामीण भागामध्ये अधीक्षक कार्यालयाने तेरा पथकं तयार केली आलटून पालटून छापे टाकण्यात येत असून रोजच्या रोज अवैध व्यवसायावर कारवाई होतीये असे वर्षभर वर जरी दिसत असलं तरी अवैध देशी दारू विदेशी दारू अवैध गुटखा अवैध विक्रीला आळा घालणं पाहिजे तेवढं सोपं नाही आहे अनेक भागांमध्ये रोज अवैध देशी दारू विक्रीचं विक्री प्रमाण वाढल्यानं असामाजिक प्रवृत्ती बळावल्यात त्याला बंधन घालणं पोलिसांना नाके न ना आल्याचं दिसून येत आहे अनेक वर्षांपासून अवैध व्यवसायाला पोलिसांनी खतपाती घातल्यानं आता आटोक्यात आणणं पोलिसांना देखील अवघड झालंय प्रत्येक बेट हवालदार चार पाच वर्ष भेट सांभाळतात त्यामुळे त्यांची चांगलीच एक लोकांशी झालेली असते त्यांचे लागेबांधे ठरलेले असतात यासाठी कितीही नवीन पथकं तयार झाली तरी त्याचा फायदा झाल्याचं दिसून येत नाही कारण पथक पोहोचण्यापूर्वीच खबरे या लोकांना मिळतात त्या ठराविक वेळेपुरते हे धंदे केले जातात लोक गेले की पुन्हा सुरू करतात काही वेळा पोलीस या अवैध देशी विकणाऱ्यांवर थोड्याफार बाटल्या दाखवून केसेस रेकॉर्डला दाखवतात आजही वणी शहर आणि परिसरात किंवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्री चालूच आहे विशेष पथक तर काय करते तेच करतात बाकी कामाचा भाग म्हणून थोडाफार माल पकडल्याची कारवाई दाखवली जाते फक्त टास्क पूर्ण करण्याचं काम चालू आहे समूळ उच्चाटन करणं पोलिसांना शक्य होणार नाही हे चित्र पाहायला मिळत का हो आहे विशेष पोलीस पथकाच्या कामकाजावर शंका असून अनेक ठिकाणी गुटखा पकडला जातो त्याचं काय होतं गुटख्याची पोलिसांना खबर देणारे गुटका विक्रेते आहेत पोलिसांना माहिती देताना दुसऱ्यांची आणि त्या हे खबरी अवैध गुटख्याचा व्यवसाय करताय एकीकडे माल पकडण्याचा सोंग आणायचं तर दुसऱ्या बाजूने बिनबोबाट विक्री करायची हे असे असले तर कसे अवैध धंदे व्यावसायिकांचे समूळ उच्चाटन होईल हा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी पोलिसांची मानसिकता बदलली पाहिजे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी